आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शेतकऱ्यांची घोर फसवणूक करणाऱ्या भाजप सरकारला जनता लवकरच धडा शिकवेल, स्वाभिमानीचे अण्णासाहेब चौगुले यांचे प्रतिपादन. शासनाने जाहीर केलेला दर परवडत नाही असे म्हणत महाराष्ट्रातील कारखानदारांनी हात वर केले आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांची घोर फसवणूक झाली असून आता भाजप सरकारला जनता लवकरच धडा शिकवेल असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरीचे नेते अण्णासाहेब चौगुले यांनी केले. चौगुले पुढे म्हणाले, गुजरात मध्ये एकीकडे ऊसाला 4442 दर दिला जातो, महाराष्ट्रात मात्र साखरेचा दर पाडून एक महिना झाला तरी ऊस कारखानदारांना सरकार पाठीशी घालत आहे. आम्ही शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवू असे म्हणणाऱ्या सरकारने एफआरपी 200 असा दर जाहीर केला आहे आणि साखरेची गोदामे खुली करून साखरेचा दर 26 रुपये किलो केला आहे. आता ऊसाला दर परवडत नाही म्हणून कारखानदारांनी काका वर केल्या आहेत. ऊस उत्पादकांना आता वालीच उरला नाही, त्यामुळे फसवणूक करणाऱ्या शासनाला आता जनताच धडा शिकवेल असे जोरदार प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. महानकारी न्यूज साठी शिरोळहून मोहन जमादार. तर या वर्षीचा वर्षाला जे ऊसाचा दर ठरतो तो साधारण जयशिंपूरच्या परिषदेमध्ये ठरत असताना ह्या वर्षीचा 16वी ऊस परिषद झाली. मी 40 वर्ष शेतकरी संघटनेत काम करतोय आणि 40 वर्षापासून आजपर्यंत अवयात मी शेतकऱ्यांसाठी लढत आलेला माणूस आहे. मला अनुभव आहे की साधारण माझी शेती करत असताना 1965-66 मध्ये आणि त्यावेळेला 1971 साखरेचा दर होता 87 रुपये पर टन. आज अखेर आम्ही ज्या चळवळ आंदोलने लोकांच्याकडं म्हणजे लोकांच्यावर ही गरिबी शेतकऱ्याच्या घरातली गरिबी ही हटवायची असेल तर शेतकऱ्यांच्या मालाला किंमत मिळायला पाहिजे, त्यांच्या घामाला दाम मिळायला पाहिजे म्हणून आजपर्यंत आम्ही ऊस दर असेल, कापूस दर असेल, कांदा दर असेल, भाजीपाला दर असेल ह्या दरासाठी आजपर्यंत आम्ही अव्याहतपणे आंदोलन चळवळ करून शेतकऱ्यांना काही चांगलं देण्याचा आणि या देशातल्या शेतकऱ्यांना स्वाभिमानानं सन्मानानं जगण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आलेलो आहे. त्याचबरोबर ह्या वर्षीचा जे ऊस दर ठरला त्यावेळेला सरकारनं म्हणजे ज्या एक कमिटी नेमली होती मग ती कमिटी मंत्री समिती असेल त्यात शेतकऱ्यांचे नेते असतील किंवा प्रतिनिधी असतील त्यांना घेऊन यावर्षी FRP पेक्षा 200 रुपये दर द्यायचा म्हणजे ज्या त्या कारखान्याचा जो गेल्या वर्षीचा जो हंगामातील रिकव्हरी होती त्या रिकव्हरीच्या आधार दर द्यायचा ठरला. आम्ही ह्यावेळेला साखर कारखानदारी पुढं जाऊ कारखान्याचा हंगाम पुढं जाऊ नये म्हणून आम्ही असमाधानानं का असेना पण यावर्षी साखर कारखाने चालू करायला परवानगी दिली. चालू झाले साखर कारखाने असताना FRP पेक्षा 200 रुपये साखर कारखान्याने द्यायला सुरुवात केली. कारखाने सुरू झाले पण अल्पावधीतच ह्या सरकारनं सरकारच्या काय कृषी खात्याची त्यांना माहिती कळाली हे आम्हाला कळत नाही पण सरकारनं परदेशातनं साखर आयात करायला लागली. ह्या देशाला साखर लागणारी एवढी ती 250 लाख टन पण त्यांना कृषी खात्याचा अंदाज गेला की 240 लाख टन साखर उत्पन्न होईल आणि 10 लाख टन साखर कमी पडेल म्हणून ज्याला साखर कारखाने सुरुवात झाली त्याच्या वेळेला अजून साखर चालू व्हायच्या वेळेला साखर शिल्लक साखर जी होती ती बाहेर काढायला सक्तीनं बाहेर काढायला लावली, कोटा दिला आणि 1200,000 क्विंटल साखर बाहेर काढली आणि बाजारात आली. 1200,000 क्विंटल साखर बाजारात आल्यानंतर त्याला गिराईक नसल्यामुळं जे 38 रुपये क्विंटल 38 रुपये क्विंटलनं जे टेंडर पुरत होते ते भराभरा उतरत आले आणि साधारण 3,029 आत्ता तर सध्या 2800 रुपये साखर बाजारात विचारला कोण तयार नाही अशा परिस्थितीत हे साखर कारखान्यांना उचल म्हणून जे बँका उचल देतात पोत्यावर त्याचं मूल्यांकन ज्याला 38 रुपये केलेलं होतं आणि त्या मूल्यांकनाचे 85% रक्कम हे बँका देत असतात साखर कारखान्यांना पण आत्ता त्याचं मूल्यांकन
500 रुपयानं कमी केल्यामुळं एका टनाला एका क्विंटलला 500 रुपये कमी केल्यामुळं एका टनाची साखर साधारण आमच्या या पश्चिम महाराष्ट्रात तर 13 पर्यंत विकुरी गेली आहे, सरासरी 12-50 पर्यंत आहे. 12-50 म्हणजे एका टनाला साखर होते 125 किलो, 125 × 500 केलं तर साधारण 600 ते 650 रुपये एका टनामागं साखर ऊसाचं मूल्यांकन कमी झालं. आणि ते मूल्यांकन कमी झाल्यामुळं या बिलाची तोंड मिळवणी करण्यास कारखान्यांना अडचण निर्माण झाली आणि कारखान्याने आत्तापर्यंत 1 महिन्याचं बिल दिलं नाही. शेतकरी तडफडायला लागलेला आहे खरं म्हणजे. आणि म्हणून असं आम्हाला वाटायला लागलंय जर असं मूल्यांकन कमी केलं आणि साखर जरा असंच कोसळत राहिले तर विदर्भात जसं जिथं जनाची शेती आहे तिथल्या शेतकरी आत्महत्या करायला आहेत. वर्षाला 1200-1200 शेतकरी आत्महत्या करतात. त्याप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रात ऊसकरी शेतकरी सुद्धा आत्महत्या करायचं लोन चालू होईल. आणि ह्याचं पाप बघी ह्या सरकारच्या धोरणात आहे. भाजप सरकार सत्तेवर येण्यापूर्वी ह्या शेतकऱ्यांच्या ज्याला संघटना होत्या त्या संघटनांना विश्वासात घेऊन सांगितलं होतं की आम्ही 1.5 पट दर म्हणजे जो आयोगाचा दर आहे जो ज्या आयोगानं ठरवलेला दर आहे त्याची आम्ही अंमलबजावणी करून शब्द दिलेला होता तो शब्द त्यांनी पाळला नाही. आणि कालच्या बजेटमध्ये आम्ही 1.5 पट दर देणार असं वर्ण म्हटलेलं आहे कारण त्याची कुठेही प्रायव्हेटी केली नाही किंवा त्याच्या हिशोबात कुठे ते दाखवलेलं नाही पैसे काही केलेलं नाही. नुसता पानं पुसण्याचं काम केलेलं आहे. म्हणून ह्या पश्चिम महाराष्ट्राचा आत्महत्या व्हायला वेळ लागणार नाही. सरकारनं तातडीनं याच्यावर निर्णय जर नाही घेतला तर हा पश्चिम महाराष्ट्रात खोळून उठल्याशिवाय राहणार नाही. आणि शेतकरी संघटना सुद्धा रस्त्यावर उतरून ह्या भाजप सरकारच्या असल किंवा साखर सहसंचालक असल साखर आयुक्त असल या जिल्ह्याचे मी कोल्हापूर जिल्ह्यातला असल्यामुळे या कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री असतील ज्या ज्या पश्चिम महाराष्ट्रात पालकमंत्री असतील त्या पालकमंत्र्यांना फिरू देणार नाही. त्यांचं एक वेळेला पालकमंत्र्याचं शर्ट आणि त्यांचं पायजमा काढून घेतल्याचे आम्ही सोडणार नाही. कारण या जर पाप फक्त आणि फक्त सरकारच्या धोरणाचं पाप आहे. त्या शेतकऱ्यांच्या माथ्यावर मारून 5 रुपये कमी केल्यामुळं आज माझी सोसायटी सुद्धा पिटत नाही. सोसायटी नाही पिटली तर खर्च कर्ज मिळत नाही. काय करायचं शेतकऱ्यांना? आणि शेतकऱ्याला काहीही सत नाही. आता डिझेलचे दर बघा, डिझेलचे दर 13 रुपयानं एका लिटर मागं वाढले. शेतकरी मशागत कसं करायची? 5 रुपये टनानं उसाचा दर कमी आणि डिझेल खतं औषधं सगळी महाग होत चाललेत पुढं. मग शेतकऱ्यांना काय जेवण संपवायचं काय ठेवायचं? हेच पश्चिम महाराष्ट्रातला जो शुगरकन बेल्ट जो आहे त्या बेल्टमधला शेतकरी आज कावरा बावरा झालेला चल विचल झालेला आहे. आता पोरांना शिक्षण फी दवाखाना ह्या गोष्टीपासून तर अजिबातच बिलच नसल्यामुळं शेतात आजपर्यंत घातलेलं आहे 1 लाख रुपये. कारण त्याचं बिलच अजून आज रोजी मिळालं नाही. ऊस तुटून 1 महिना 1.5 महिना झालेला आहे पण आज रोजी पैसा नाही. काय करायचं शेतकऱ्यानं? आता शेतकऱ्याच्या डोळ्यासमोर एकच दिसत आहे की आपण जीवन संपवलं पाहिजे. एक औषधाची बाटली तर नाही एक दुरी दिसत आहे शेतकऱ्यापुढं. शेतीमालाचे दर चढ उतार होत असताना हे सरकार असेल किंवा त्याच्या अगोदरचं काँग्रेस राष्ट्रवादी सरकार असेल तर एक विचारवंत शेतकरी संघटनेचे नेते ज्यांनी 182 शेतकरी संघटना देशातले एक केलेले खासदार राजू शेट्टी त्यांनी विविध तज्ज्ञांचा आधार घेऊन शेती तज्ज्ञांचा आधार घेऊन शिवाय देशातल्या जनतेचा अन्नधान्याचा विचार करून काही पर्याय सुचवलेले होते पण त्याची अंमलबजावणी हे सरकार करायला नाही. मागच्या सरकारनं केलंच नाही पण हे सरकार करेल असं वाटत होतं पण केलं नाही. हे पर्याय असं आहेत की साखरेसारखी वस्तू प्रत्येक माणसाला गरजेची वस्तू आहे आणि ती असताना ह्या देशातल्या 133 कोटी लोकांना साखर जर स्वस्त पाहिजे असेल तर ती साखर तुम्ही 25 रुपये किलोनं द्यावी जनतेला कंट्रोलमध्ये घालून आणि कंट्रोलच्या रेटमध्ये रेशनिंग लावून त्याला द्यावी. आणि 17% साखर या जनतेला अन्नधान्यासाठी लागत्या. आपण 20% धरूया, 20% साखर जनतेला आपण देऊया, 25 रुपये देऊया, नाममात्र पदार्थ देऊया. गोरगरीब मुलं बाळं सगळी खाऊन द्यात, श्रीमंत पण त्याचबरोबर खाऊन द्यात, मध्यमवर्गीय खाऊन द्यात, त्याबद्दल आमचं दुःमत नाही. पण त्याचबरोबर ही साखर मोठमोठे लोक आणि कोल्ड्रिंक करणाऱ्या कंपन्या मोठमोठ्या केमिकलला जाणारी साखर आहे
इतके लोक या गरीब जनतेच्या पोटाच्या पोटा लागणारी साखर म्हणून पुढं करून जी साखर घेऊन 400 रुपये किलो ना, एखादा जर पेढे आता बघितले तर 400 रुपये किलो आहे. त्या 400 रुपये किलोत म्हणजे 250 जरी किलोग्रॅम साखर धरली तर ती 400 रुपये किलोनं साखर विकते. 250 ग्रॅमचे साधारण 150-150 रुपये म्हणजे असं या मेवा मिठाई करणारे पैसे मिळवून मोठे वाले गवारवाले. आणि जे साखर विकणारे हे कोल्ड्रिंक विकणारे, कोल्ड्रिंकमध्ये 100 ग्रॅम साखर हत्या एका ह्याच्यात 200 मिलीची कोल्ड्रिंकची बाटली आणि त्यात 100 ग्रॅम हत्या जर 1 किलो साखर गाठली तर 13 बाटल्या होत्या. 13 × 20 म्हणजे 13 × 26 260 रुपये होतात. म्हणजे 28 रुपयानं साखर घ्यायची आणि ती जवळ जवळ 400 रुपयानं कोल्ड्रिंकमधनं मिळवायचं. म्हणजे आता या कंपन्यांनी हे केलेलं आहे. आणि माझ्याकडं एक बिस्किटचा पुडा आहे. हा बिस्किटचा पुडा सगळा सर्वसामान्य गोर गरीब अगदी खाणारा अगदी खेड्यापाड्यापर्यंत पोहोचलेला पार्ले बिस्किटचा हा पुडा आहे. या पुड्यावर वजन आहे 70 ग्रॅम आणि किंमत आहे 5 रुपये. म्हणजे आमच्या ग्रामीण भागातनं ज्याला घेऊ गेला त्यावेळेला तो 16 ते 17 रुपये किलोनं इथं निलावानं घेतला. MRP नाही त्या गावावर त्या पोत्यावर. पण ह्याच्यावर आज 70 ग्रॅमच्या ह्याच्यावर 5 रुपयाचा MRP आहे. म्हणजे 1 किलोला 70 रुपये ही कंपनी करते. म्हणजे 17 रुपये घ्यायचं आणि 70 रुपये मिळवायचे. म्हणजे ज्याला धूप खरेदी केला मुंबईतल्या कंपनीनं त्याला ग्रामीण भागात 17 रुपये आले आणि तोच मुंबईतून पुढा पुण्यातून पुढा ज्याला ग्रामीण भागात आला त्याला तिथे 70 रुपये ग्रामीण भागातले गेले. त्यामुळं पुण्यासारख्या मुंबईसारख्या कलकत्त्यासारख्या सिटी ह्या मोठ्या व्हायला त्याचं एकमेव कारण की ग्रामीण भागातनं पैसा न्यायचा आणि तिथं मोठमोठ्या बिल्डिंगा आणि मोठमोठ्या कंपन्या श्रीमंत व्हायचं एक उदाहरण आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यासाठी आम्ही साखरेला सांगितलं तर मगाशी सांगितलेलं साखरेसारखं तुम्ही साखरेवर MRPचं छापा पोत्यावर त्याचं उत्पादन खर्च काढा. तुमच्या कृषी मूल आयोगानं सुचवलेला खर्च तुम्ही काढा आणि त्या खर्चातनं काढून ते साखरेचे दर ठरवा आणि त्याचं MRP लावा तुम्ही. कारण शेतकऱ्याला मिळत असताना MRP शिवाय खताचं पोतं जे DAP पोतं आहे त्याच्यावर 1380 रुपये MRP आहे. युरियाच्या पोत्यावर 400 रुपये आहे, 380 रुपये आहे. औषधाच्या बाटलीवर MRP आहे. काय जे शेतकऱ्याला ऊस धान्य अन्नधान्य पिकवायला पुकवायसाठी जे लागतं आहे त्यावर सगळ्यावर MRP आहे. साधं जर अवजार घेतलं, ट्रॅक्टर घेतलं तर त्याच्यावर MRP आहे. काय घेतो त्याच्यावर सगळं लाईट घेतलं तर युनिटची लाईटची बिल द्यायला लागतात म्हणजे त्याच्यावर MRP आहे. डिझेलवर MRP आहे, पेट्रोलवर MRP आहे, सगळ्या सगळ्यावर MRP आहे. मग ज्याला आमचा माल कच्चा माल जात असताना त्याच्यावर MRP नाही आणि पक्का झाल्यानंतर बघी त्याच्यावर MRP येतोय. हे दुष्ट चक्र कुठं तर थांबवायला पाहिजे आणि हे सरकारच्या लक्षात जो पण येत नाही. सरकारच्या लक्षात सगळं आलेलं आहे नाही असं नाही, पण त्यांना वोट बँक पाहिजे आहे. सामान्य माणूस आणि मोठमोठ्या कंपन्याकडनं निवडणुकीला पैसे घेण्यासाठी मोठमोठ्या कंपन्या कसं मोठं होतील हेच या सरकारचं धोरण आहे. ह्याच्या अगोदरच्या सरकारची धोरणं तीच होती. का ते गेले आणि हे आले या काही सुधारणा नाही. पण ह्या सरकारला आता विचार जर नाही केला तर सरकार निश्चितच बदलेल असंच मला म्हणावं वाटतं.